प्राजक्त तनपुरे यांच्या प्रचारासाठी आज वांबोरीमध्ये डॉक्टर अमोल कोल्हे यांची सभा पार पडली आहे. त्यावेळी कोल्हेंनी महायुतीवर जोरदार टीका केली. या सभेमध्ये कोल्हे नेमकं काय म्हणालेत आपण पाहूयात. अच्छा, आपल्या वांबोरी इथल्या प्रचार सभेसाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे आवडते असे आदरणीय खासदार अमोलजी कोल्हे, आपल्या जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय फाळके तात्या, वेळ भरपूर झालेला आहे, मी व्यासपीठाची माफी मागतो. आदरणीय सर्व मान्यवर व्यासपीठ साहेब, या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांचा उत्साह इतका आहे, जवळपास 12 वाजल्यापासून इथं लोक उन्हामध्ये बसले आहेत, त्यांची देखील माफी मागतो. परंतु आमच्या मागच्या सभेला प्रचार अर्ज भरण्याच्या सभेला पाऊस आला होता, या सभेला ऊन आहे, पण ऊन पाऊस वारा अशी कुठलीच पर्वा न करता या मतदारसंघातल्या सर्व लोकांनी ठरवलेलं आहे की आता या मतदारसंघामध्ये बदल होणार आहे. मी अधिक वेळ आज घेऊ शकत नाही, कारण की आपल्याला साहेबांना देखील ऐकायचं आहे, त्यांनाही पुढच्या सभा आहे, त्याच्यामुळं मलाही खूप बोलायचं होतं, पण जास्त मी वेळ घेणार नाही. पण साहेब एवढंच सांगू इच्छितो, या मतदारसंघातील आमदार विद्यमान आमदार आहेत, त्यांनी सांगितलं मागच्या एका सभेमध्ये या मतदारसंघामध्ये 1200 कोटी रुपयाची विकास कामं मी केली, असं त्यांचं एका सभेमध्ये उल्लेख आहे. माझं जाहीर आव्हान आहे की ती कामं दाखवणं तर लांब आहे, पण 1200 कोटी म्हणजे 12 वरती किती शून्य असतात हे एकदा आपण लिहून दाखव. पण 10 वर्षामध्ये 10 वर्षापासून आमदार आहेत साहेब, तुम्हाला सांगू इच्छितो 10 वर्षामध्ये फक्त फोटो काढण्याशिवाय, फक्त प्रसिद्धी मिळवण्याशिवाय कुठल्याही प्रकारचं ठोस काम यांचं नाही. आणि अर्ज आम्ही भरला त्यानंतर 8 दिवस झाले, आता जवळपास मी राहुरी तालुका असेल, नगर तालुका असेल, पाथर्डी तालुका असेल, तिन्ही तालुक्यामध्ये मी फिरलेलो आहे आणि तिन्ही तालुक्याचं वातावरण साहेब बघितलेलं आहे. फक्त यांच्या निष्क्रियतेमुळं, यांच्या हे जे एक प्रसिद्धीचं सांगण्याची पद्धत आहे, थोडेफार लोक काही दिवस भुलले, परंतु आज मात्र राहुरी तालुका, नगर तालुका आणि पाथर्डी तालुका तिन्ही तालुक्यामध्ये असं वातावरण की आता लोक यांच्या फसव्या गोष्टीला फसायला तयार नाहीत. आज लोकांना सर्व काही कळून चुकलेलं आहे. आणि विशेष करून एका मुद्द्यावरती साहेब मला सांगू इच्छितो, 2-3 मुद्दे आहेत की या मतदारसंघामध्ये मुळा धरण येतं, मुळा धरणाचं पाणी या राहुरी तालुक्यामध्ये असेल, पाथर्डी तालुक्यामध्ये असेल मोठ्या प्रमाणावरती. साहेब तुम्हाला सांगू इच्छितो, असंच वातावरण प्रत्येक गावागावामध्ये, प्रत्येक गावागावामध्ये असं वातावरण आहे. काल रात्री आमच्या मुळा धरणाच्या पलीकडे जिथं की आपल्या विद्यमान आमदार साहेबांनी सांगितलं होतं की पूल बांधून देतो, ते झालेलं नाही. वावरत जांभळीची इथं लोक असतील, आम्हाला रात्री 11 वाजता जवळपास तिथं लहान मुलांनी लेझिम वाजवून घोड्यावरती बलात करून स्वागत केलेलं, अशा प्रकारचं वातावरण सर्व दूर आणि सर्वकडे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतायत. आणि म्हणून मित्रांनो, या निवडणुकीमध्ये आपण बघितलं, 10 वर्षामध्ये विद्यमान आमदारांनी हायमॅक्स दिवे किंवा सभा मंडपाशिवाय एकही असं भरी काम या मतदारसंघामध्ये कुठलं केलेलं नाही. एकही नवीन पिण्याची पाण्याची योजना राबवलेली नाही, कोणत्याही प्रकारचं भरीव काम यांच्या माध्यमातून झालेलं नाही. आणि म्हणून आज काल मी बऱ्याचशा ठिकाणी गेलो होतो, राहुरी तालुक्यातल्या काही गावामध्ये लोकांचा आक्रोश होता की बाबा इथं कुठं तळे भरून द्यायचा विषय असेल, कुठं काय असेल, पण मी म्हटलं लोकांना, कोळेवाडीलाच मला वाटतं काल मी होतो, 10 वर्ष आमदार आहेत,
आता शेवटच्या महिन्यामध्ये साहेब तुम्हाला सांगतो, आमच्याकडे नारळाचे भाव का वाढले मला कळे ना खरं. प्रत्येक गावात जाऊन निवडणूक आली की नारळ फोड पाट्या लाव, नारळ फोड पाट्या लाव याच्यापेक्षा कुठला कार्यक्रम नाही. लोकांनी आता ओळखून घेतलेलं आहे, ह्या येडत कडायचा धंदा यांचं ओळखून घेतलेलं आहे. काल कोळेवाडीमध्ये लोकांनी सांगितलं की बाबा धरणातलं पाणी आणून तलावात सोडण्याचं मी तुमचं मंजूर करतो असं आश्वासन दिलं. लोकांनी विचारलं 10 वर्ष काय केलं, परंतु मला सांगायचंय की धरण जवळ आहे, कोळेवाडीत पाणी त्या ठिकाणी येत नाही. परंतु साहेब दुर्दैवाने सांगावं असं वाटतं की या मुख्यमंत्र्यांच्या जे मराठवाड्याच्या वॉटर ग्रीडचा विषय आहे, आमच्या राहुरी तालुका असेल, विशेष करून राहुरी तालुका असेल आणि पाथर्डी तालुका असेल, या लोकांच्या मनामध्ये अत्यंत भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे. त्या वॉटर ग्रीडचा आम्हाला काही विरोध नाही, पाणी प्यायला कुणाचाही विरोध नाही, परंतु 2005 समन्यायी पाणी वाटप कायद्याच्या द्वारे आम्ही आमच्या हक्काचं पाणी दरवर्षी 2-2, 3-3 टीएमसी पाणी जायकवाडी धरणाला जात असतं. या तालुक्याच्या वतीने, दोन्ही तिन्ही तालुक्याच्या वतीने माझं म्हणणं आहे की पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर ग्रीडला तर बीडला जायकवाडी धरण जवळ आहे का मुळा धरण जवळ आहे. आम्ही जे सोडतो 2-3 टीएमसी दरवर्षी त्यातनं पाणी खुशाल घ्यावं, पण नवीन जर का आता वॉटर ग्रीडच्या माध्यमातून जर या मुळा धरण असेल किंवा नगर नाशिक जिल्ह्यातले कुठले इतर धरणं असतील, भंडारदरा असेल, याला जर काही हात लावला गेला तर या विधानसभा मतदारसंघाचा प्रतिनिधी मला खात्री आहे मी होणार आहे. म्हणून या वॉटर ग्रीडला पाण्याला आमचं जायकवाडीतून कितीही पाणी घेतला आमचा विरोध नाही, चांगली योजना असेल किंवा काय, पण या मुळा धरणात मात्र एक थेंब पाणी जाऊ देणार नाही या मतदारसंघाच्या वतीने सांगतो. अधिक आपला वेळ घेणार नाही, आता भरपूर मुद्दे बोलायचे पण उशीर खूप झालाय, साहेबालाही जायचंय. आणि म्हणून तुम्हाला सर्वांना एकदा कळकळीचं आवाहन करतो, आपण त्यांचं काम 10 वर्ष बघितलेलं आहे, त्याच्यामध्ये त्या ठिकाणी काय काय कामं दिवे लावले आपण सर्वांनी बघितलेलं आहे. आणि म्हणून 10 वर्ष आपण त्यांना काम करण्याची या मतदारसंघामध्ये संधी दिलेली आहे. विशेष करून नगर तालुक्यातल्या लोकांचं तर मला सांगावं असं वाटतं, आपण जवळपास 25 वर्ष यांची गुलामगिरी सहन केली. आज मी नागरदेवळ्या गावामध्ये गेलो, मला तिथून येताना पॅन्ट नंतर बदलावी लागली. एवढ्या मोठ्या संख्येचं लोकसंख्येचं जवळपास 15,000-20,000 लोकसंख्येचं गाव आहे. खरं वास्तविक पाहता नगरपालिका झाली पाहिजे अशी तिथल्या लोकांची भावना आहे, परंतु काही राजकीय विषयापोटी झाली नसेल. आणि मग इथं आमच्या राहुरी तालुक्यामध्ये येऊन सांगतात की 25 वर्षामध्ये मी कार्य सम्राट आमदार आहे, विकासाचा डोंगर उभा केलाय. आज मी बघितलं विकासाचा डोंगर साधा रस्त्याने चालता चालता इतकी माझी पॅन्ट भरली चिखल. इथं आल्यावर कपडे बदलून परत आलोय. आणि मग नगर तालुक्यातल्या लोकांना देखील मला आव्हान आहे, एकदा तुम्ही संधी देऊन बघा. तुमचा गुदमरलेला श्वास मोकळा करण्याचं काम त्या ठिकाणी करून दाखवेल. कारण माझी अशी काम करायची पद्धत नाही, एखादा कुणी जर काम घेऊन आला असेल तर माझ्याकडे या, मग कार्यकर्त्याने घेऊन या, मग काय तू कुठल्या पार्टीचा, तू कधी माझ्या विरोधात काम केलं, असं केलं का, तसं केलं का, अशी माझी काम करायची पद्धत नाही. आणि मग असं उपकार केलं का काम दाखवायचं जस काय स्वतःच्या खिशातून काम करतोय. आणि नंतर काम झालं मला सत्काराला बोलवा. मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, अशी माझी देखील, मी देखील एक शहराचा नगराध्यक्ष आहे, माझी अशी काम करण्याची पद्धत नाही. राहुरी नगरपालिका हद्दीमध्ये गाव गल्लोगल्ली जाऊन वर्णावर्णा जाऊन नगरपालिकेचे अधिकारी घेऊन त्या ठिकाणी काम करण्याची माझी पद्धत आहे. लोकांनी आपल्याकडे यावं आणि काहीतरी मोठेपणा आपल्याला द्यावा आणि मग खूप हुशारकीमध्ये आपण काम केल्याचा गौगाव करावा, अशी माझी काम करायची पद्धत नाही. ज्या पद्धतीनं नगरपालिकेमध्ये काम करत असताना कोणताही मोठेपणा न घेता मी अधिकारी आपल्या दारी अशी योजना राबवतो, निश्चितपणे त्याच पद्धतीने जर आमदार म्हणून काम करण्याची संधी मला मिळालेलीच आहे, शासन देखील त्या ठिकाणी आपल्या दारी गावोगाव होईल, अशा पद्धतीचं काम होईल. अधिक या ठिकाणी बोलणार नाही, बोलण्यासारखं भरपूर आहे. पुढच्या सभा आहेत, आपल्या सर्वांना कळकळीचं आवाहन करतो की 10 वर्ष आपण त्यांचं काम बघितलेलं आहे, मला एकदा संधी द्या. एक तरुण आमदार, अभ्यासू आमदार या मतदारसंघातल्या पाण्याच्या प्रश्नासंदर्भातला जाण असणारा आमदार
एकदा विधानसभेमध्ये पाठवा आणि या मतदारसंघाच्या पाण्याचा संघर्ष जिवंत आपण ठेवा, एवढंच या निमित्ताने सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो. यानंतर खासदार रामोजी कोले साहेब. आदिशक्ती तुळजा भवानी. हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्रातल्या मराठी मातीतल्या माणसाला जगावं कसं हे शिकवल्यानंतर त्याच मराठी माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करतो. अच्छा, या राहुरी पाथर्डी नगर या विधानसभेच्या राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस मित्र पक्षांच्या महाआघाडीचे अधिकृत उमेदवार प्राजक्तदादा तनपुरे यांच्या या प्रचार सभेसाठी मंचावर उपस्थित असणारे माजी खासदार आदरणीय बापूसाहेब तनपुरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र तात्या फाळके, गोविंदरावजी मोकाटे, रोहिदासजी कर्डिले सौ मालपाणीताई, शिवाजीराव गाडे यांचे चिरंजीव, धनंजयजी गाडे, मच्छिंद्रजी सोनावणे, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे सुनील छेत्रे ज्यांनी आताच प्रवेश केला, ते गोटीराम मोरे, सर्व पत्रकार बांधव, राहते काय. आणि या विधानसभेचे भावी आमदार आपले प्राजक्तदादा तनपुरे आणि ही जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे ते तुम्ही सगळेजण, सगळ्यांना जय शिवराय. सगळ्यात आधी सभेला यायला बराच उशीर झाला त्याबद्दल तुमच्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. आधी नाशिकमध्ये 3 विधानसभांमध्ये रॅली होती, ती केली. आज तुमच्याकडे आलो, पटकन बोलायला लागणार आहे कारण अजून पुढे 3 सभा बाकी आहेत. आणि खरंच विचार करावा लागतो की का एवढी धावपळ होती. 2 दिवसात जेव्हा फिरलो, 2 दिवसात नाशिक जिल्ह्यात 1.5 दिवसात 9 विधानसभा क्षेत्र बघितली. परवा सोलापुरात 5 विधानसभांमध्ये सभा झाल्या. 9-5-14 विधानसभा आतापर्यंत झाल्या. या 15वी सभा आहे. 15वी सभा असताना एकच चित्र सगळीकडे दिसतंय, ती म्हणजे एक लक्षणीय गोष्ट आहे. आतापर्यंत अनुभवी माणसंच फक्त दिसायची, आता सळसळती तरुणाई सुद्धा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेला दिसायला लागते. आणि जेव्हा ही सळसळती तरुणाई दिसायला लागते, जेव्हा सळसळती तरुणाई उभी राहते, तेव्हा तेव्हा परिवर्तन हे अटळ असतं. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. कारण लाथ मारल तिथं पाणी कडल, ही जिगर ज्याच्यात असते त्याला तरुण म्हणतात. हवेचा रूप बदलण्याची ताकद ज्याच्यात असते त्याला तरुण म्हणतात. अशक्य ते शक्य करून दाखवण्याची हिंमत ज्याच्यात असते त्याला तरुण म्हणतात. आणि आज महाराष्ट्रातल्या तरुणानं एका वेगळ्या तरुणाचं नेतृत्व स्वीकारलंय. ज्या तरुणाचं 79 वर्षांचा तरुण आहे, ज्याचं नाव आहे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब. आणि गेल्या 5 वर्षांमध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या सरकारनं ज्या पद्धतीनं कारभार केला तो तुम्ही सगळ्यांनी पाहिलाय. 5 वर्षांपूर्वी जेव्हा हे सरकार सत्तेत आलं, त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्यात आलं, त्यावेळी पारदर्शी कारभार करणार असं सांगण्यात आलं. त्यावेळी असं सांगण्यात आलं होतं, छत्रपतींचा आशीर्वाद मागण्यात आला होता, बरोबर. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचं पाप जर कोणी केलं असेल तर ते या भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या सरकारनं केलंय. कारण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लावू नका असं फरमान सोडलं होतं, त्याच महाराजांच्या नावानं यांनी फसवी कर्जमाफी योजना काढली. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना उभा महाराष्ट्र आपला आराध्य दैवत मानतो, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातल्या स्मारकाची वीट सुद्धा रचली गेली नाही. विचार करा, गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेलांचा 4,000 कोटी रुपये खर्चून
स्टॅच्यू ऑफ युनिटी नावानं पुतळा उभा राहतो आणि महाराष्ट्रात मात्र 5 वर्षात अरबी समुद्रातल्या स्मारकाची वीज सुद्धा रचली जात नाही. मग महाराष्ट्राला प्रश्न पडतो, सह्याद्रीला प्रश्न पडतो, या मराठी मातीला प्रश्न पडतो. महाराजांच्या मावळ्याच्या धमन्यांमधलं रक्त गोठलं का संवेदना बधीर झाल्या. जे सरकार 5 वर्षात छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतं, हे सरकार सत्तेत कसं राहू शकतं हा प्रश्न आज महाराष्ट्राला पडलाय. माझ्या शेतकरी बांधवांची परिस्थिती बघा. गेल्या 5 वर्षात 16,000 शेतकरी बांधवांनी आत्महत्या केल्या. पीक विम्याचा परतावा मिळालाय, कर्जमाफीची तर वेगळीच गोष्ट आहे. आधी सांगितलं ऐतिहासिक कर्जमाफी होणार, ऐकलं होतं. नंतर काय झालं? तत्वता. मग काय आलं? निकषांसहित. नंतर काय आलं? अभ्यास करतोय. अभ्यास केल्यानंतर काय आलं? अटी पडल्या. 1, 2, 3, 4 नाही, तुमच्या हक्काची कर्जमाफी मिळण्यासाठी 66 अटी पडल्या. आता जर भारतीय जनता पक्षाचा उमेदवार मत मागायला आला तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी ठरवलंय, माणूसी टोपी घालून हात जोडून मला मत द्या. शेतकरी म्हणल, एक काम करा, तुमच्या बायकोला घेऊन या, सोबत ऑनलाईन अर्ज द्या, त्याच्यामध्ये आधार कार्ड जोडा, तुम्ही रहिवासी असल्याचा दाखला द्या, 66 अटी आधी पूर्ण करा, नंतर आम्ही तत्वता निकषांसह तुम्हाला मत द्यायचं का नाही याचा अभ्यास करतो. माझ्या भावांनो, अशी उत्तरं दिल्याशिवाय ही लोक जागेवर यायची नाहीत. पावसाचं वातावरण आहे, त्यामुळे जास्त काळ वेळ बोलणार नाही. मला जेवढं बोलावं लागेल असं म्हणताय, त्याच्या 10 पटीनी तुम्हाला करावं लागेल. जेवढं बोलन त्याच्या 10 पटीने जर तुम्ही केलं तरच इथं भाकरी फिरल याची गोष्ट, याची कोणगाठ मनाशी बांधा. असं असताना भारतीय जनता पक्षानं दुसरं काय केलं? जो महाराष्ट्रातला तरुण होता, बापाला वाटायचं आयुष्य गेलं शेतात राबून, हाताला घट्ट पडलं. आता पोरग शिकलं, 4 बुक शिकलं, डिग्री मिळाली तर सुखाचे दिवस येतील, कुठेतरी नोकरी लागल, कुठल्या तरी कंपनीत जाईल वाटत होत. काय केलं भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या सरकारनं? 5 वर्षात 1,42,000 कंपन्या बंद काढल्या. कोणी नातेवाईक असतील आजूबाजूच्या MIDC मध्ये नोकरीला विचारा, प्रत्येक ठिकाणी नोकरी बंद. मंदी आलेली आहे, गेल्या 45 वर्षात नव्हती एवढी बेरोजगारी आता महाराष्ट्रात. बरं, खासगी कंपन्यांमध्ये नोकरी नाही, कंपन्या बंद पडतात. आमच्या तरुणाला वाटलं सरकारी नोकरीत तरी अर्ज करतो. सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं 72,000 मेगा भरती करतो. 72,000 मेगा भरती दिली महापोर्टल बनवायला USD ग्लोबल नावाच्या कंपनीला. माझ्या तरुण भावांनो, लक्ष देऊन ऐका. ज्या कंपनीनं मध्य प्रदेशामध्ये व्यापम घोटाळ्यामध्ये ज्या कंपनीचं नाव ब्लॅकलिस्ट मध्ये, त्या कंपनीला तुमचं भवितव्य ठरवणारी नोकरी देण्याचं पाप या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने केलं. झाली मेगा भरती. आज महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात जा, आजही आमचा तरुण भऱ्या पहाटे उठतो, रस्त्याने धावत सुटतो, वाटतं कधीतरी पोलीस भरती होईल. पोलीस भरती झाली तर शारीरिक चाचणीसाठी पळत राहतात पोरं. महाराष्ट्रातल्या तरुणांचे पळून पळून पाय थकले, पण पोलीस भरती झाली नाही. स्वर्गीय RR आबा जेव्हा गृहमंत्री होते त्यावेळी दरवर्षी 13,000 याप्रमाणे 65,000 पोलीस भरती केली होती. या सरकारने किती आणली? जेमतेम 4,500 भरतीची घोषणा केली, त्यामध्ये सुद्धा OBC समाजाच्या तरुणांना स्थान नाही, ST समाजाच्या तरुणांना स्थान नाही. शिक्षक भरती जेव्हा आणली तर शिक्षकांच्या जागा रिकाम्या 26,000, सरकारने जागा किती काढल्या? 4,500. म्हणजे तुमची माझी पोरं ज्या शाळांमध्ये शिकणार त्या शाळांमध्ये शिकवायला शिक्षक सुद्धा अपुरे ठेवणार, म्हणजे आपल्या लेकरांच्या शिक्षणाचं, त्यांच्या भवितव्याचं वाट लावण्याचं पाप सुद्धा या भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या सरकारने केलं. आणि एवढं सगळं का सांगावं लागतंय तुम्हाला? कारण लोकसभेच्या वेळी आपण एक वेगळा विचार केला. लोकसभेच्या वेळी एक विचार झाला, अचानक पुलवामा घडलं, बालाकोट घडलं,
वातावरण फिरलं होतं आणि फिरलेलं वातावरण असताना सुद्धा आपण म्हटलं, सगळ्यांनी एक निर्णय घेतला, सगळेजण ठामपणे उभे राहिले. आता बागलांमधून आलोय, सटाणामधून आलोय, नाशिक जिल्ह्यातून आलोय, तिथला कांदा उत्पादक शेतकरी रडतोय. तो म्हणतो लोकसभेला आम्ही ऐकलं होतं एक वोट शहीदों के नाम दो असं, म्हणून आम्ही त्यावेळी कमळाचं बटन दाबलं. आम्हाला वाटलं पाकिस्तानला अद्दल घडवणारं सरकार येणार आहे. आता कुठं कांद्याला भाव येतोय असं वाटत होतं, वाटत होतं या वेळेचा दिवाळसण तरी कांद्याच्या भावामुळे चांगला जाईल. आणि सरकारनं निर्यात बंदी केली आणि कांदा मागवला तो पाकिस्तानातून मागवला. मत देणारा शेतकरी विचार करायला लागला, आमच्या पोटावर लाथ मारून पाकिस्तानच्या शेतकऱ्याचं भलं करणारं सरकार हे कोणतं देशभक्त सरकार, हा विचार करायची आज वेळ आलेली. आता सन्माननीय मुख्यमंत्री म्हणायला लागले, परवा सन्माननीय मुख्यमंत्री म्हणाले आखाड्यात उतरलोय तेल लावून उतरलोय म्हणे, पण समोर पैलवानच नाही. अहो कसं आहे, आपल्या मुख्यमंत्री पदाचा मान ठेवून सांगतो, पण वरून खालून पुढून मागून कुठूनही बघितलं तर गडी कंच्या बी अंगाला पैलवान वाटत. पण प्रश्न पुढचा पडतो माझ्या भावांनो, जर सन्माननीय मुख्यमंत्र्यांना असं वाटत असेल का आखाड्यात पैलवानच नाही, तर मग देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी 10 सभा घेणार आहेत, अमित भाई शाह 20 सभा घेणार आहेत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री येणार आहेत, कित्येक ठिकाणी गुजरातचे आमदार येऊन बसलेत, एवढी सगळी माणसं आणताय, समोर पैलवान नाही म्हणताय, मग अमित भाई शाह, आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, योगी आदित्यनाथ यांना काय आखाडा खणायला आणता काय फक्त. मधल्या काळात तुम्ही बघितलं मेगा भरती, सगळ्या टीव्ही चॅनलनी सांगितलं, वृत्तपत्रांनी लिहिलं मेगा भरती मेगा भरती, सगळ्यांना असं वाटायला लागलं समोरच्या पक्षात कोणी राहिलं का नाही राहिलं. आणि नंतर लोकांना कळलं दोन प्रकारचं शरीर चांगलं असतं दिसतंय. जेव्हा शरीर चांगलं दिसतं सुदृढ दिसतं तेव्हा एक तर ते कमावलेलं असतं, नाही तर त्याला सूज आलेली असती. आता सत्ताधाऱ्यांच्या शरीराला काय झालंय ते मी तुम्हाला सांगायची गरज नाही. आलेली सूज जेव्हा उतरती तेव्हा ती मस्ती उतरल्याशिवाय राहत नाही, आणि ही मस्ती उतरवण्याचं काम तुम्हाला या विधानसभा निवडणुकीत करायचं. कारण ही विधानसभा निवडणूक फक्त दोन पक्षांची नाही, फक्त महाआघाडी महायुतीची नाही, ही विधानसभा निवडणूक दोन विचारांची लढाई आहे. ही विधानसभा निवडणूक आदरणीय पवार साहेबांच्या विचाराशी खंबीरपणाने साथ देण्याची निवडणूक आहे, कारण ही निवडणूक महाराष्ट्राच्या भविष्याची निवडणूक आहे. कारण भाजपचं झालं होतं सुस्तावलेल्या अजगरासारखं, हा अजगर नुसता आ वासून गिळत होता. अजगराचे फुतकार लय भारी होते, समोर कोणी तगडा दिसला का पहिला फुतकार सोडायचा चौकशी फुस का समोरचं म्हणजे घे बाबा गिळ मला येतो पोटात. दुसरा कोणी ताकदवान दिसला का परत आजगर फुतकार सोडायचा सीबीआय फुस, आजगराने जाबडा उघडला का शिरला हा आजगराच्या पोटात. तिसरा फुतकार आजगराचा लई डेंजर होता, जो सगळ्यात मोठा असायचा त्याच्यासाठी सोडायचा फुस ईडी. भले भले पोटात शिरायला लागले, आजगर इतका मस्तवाल झाला, आजगराला असं वाटायला लागलं की आता आपण महाराष्ट्राला विळखा घातला, आता महाराष्ट्राचा स्वाभिमान आपण कधीही चिरडून टाकू अशा मस्तीत आजगर होता. आणि आजगराच्या समोर कोणीतरी एक सावली दिसली, सावलीतून आजगराला वाटलं हा तर बहुतेक कोणीतरी थकलेला प्राणी दिसतोय. आजगर म्हणला लई मोठा फुतकार टाकू. आजगराने शेपटापासून तोंडापर्यंत अंग ताणलं आणि फला मोठा फुतकार टाकला. फुतकार टाकल्या बरोबर आजगराचेच डोळे बाहेर आले, आजगर खाडकन जागा झाला, कारण त्याच्या टाळक्यात गाठी बसली होती. कारण समोरचा प्राणी दुसरा तिसरा कोणी नाही, ज्या माणसानं महाराष्ट्राला गेली 50-55 वर्ष महाराष्ट्राच्या जडणघडणीत योगदान दिलं, तो 79 वर्षाचा तरुण होता. त्या तरुणाचं नाव आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब. आता गप्पन बघा, आई निवडणूक आली, निवडणूक आल्यानंतर लगेच राज्य सहकारी बँकेची गोष्ट समोर आली. या राज्य सहकारी बँकेच्या अनियमिततेच्या प्रकरणात अजितदादांचं नाव घेण्यात आलं, आदरणीय पवार साहेबांचं नाव गोवण्यात आलं, आणि सांगण्यात काय आलं 25,000 कोटीचा घोटाळा. तुम्ही शेतकरी आहात, तुम्हाला खरं सांगतो,
बँकेची एकूण टर्नओव्हर जो आहे तो आहे 10,000 कोटीचा. गेल्या वर्षी बँकेच्या फायदा 250 कोटीचा आणि हे म्हणतात 25,000 कोटीचा घोटाळा. सर्वसामान्य शेतकऱ्याला दूध खोळ समजू नका, त्याला कळतंय 5 फुटाची म्हस गाभण जरी राहिली तरी तिला 15 फुटाचं रेडको कधी होत नाही. आणि असं असताना ही दिशाभूल करण्याचं काम प्रत्येक वेळी होते. सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना सभेत माझा शेतकरी बांधव जेव्हा विचारतो की मुख्यमंत्री महोदय कर्जमाफीचं काय, मुख्यमंत्री उत्तर का देतात भाजपचे, भारत माता की जय. सन्माननीय मुख्यमंत्री महोदय जेव्हा माझा शेतकरी बांधव तुम्हाला कर्जमाफीचं विचारत असतो तेव्हा तो थट्टा करून घेण्यासाठी विचारत नसतो, त्याच्या डोक्यात विचारांची चक्र फिरत असतात, त्याच्या उरात वादळं उठलेली असतात चिंतेची, काळजी भेडसावत असते लहान लेकरांची, काळजी भेडसावत असते कुटुंबाची, पुढच्या वेळी जमीन कशी कसायची याचा विचार तो करत असतो. आणि म्हणून तो तुम्हाला प्रश्न विचारतो. तुमच्या उत्तराकडून त्याला सरळ सरळ दोनच पर्याय दिसतात, एक तर जगायचं जगण्यासाठी टिकायचं नाहीतर थेट मरणाला कवटाळायचं. या सीमेवर येऊन माझा शेतकरी बांधव तुम्हाला प्रश्न विचारतो आणि तुम्ही त्याची थट्टा करता भारत माता की जय म्हणा. अरे देशप्रेम प्रत्येकाच्या हृदयात आहे, देशप्रेम प्रत्येकाच्या नसानसात आहे, पण आज माझा महाराष्ट्रातला तरुण विचारतोय की होय मुख्यमंत्री महोदय आम्ही एकदा नाही 10 नाही आणि 1000 भारत माता की जय म्हणतो कारण देशाविषयी आमच्याही मनात प्रेम आहे. पण हेही आम्हाला तेवढंच माहितीये की फक्त रिकाम्या पोटावर देशप्रेम दाखवता येत नाही. जेव्हा देशप्रेम दाखवायचं असेल तेव्हा आम्ही देशप्रेम जरूर दाखवू, दाखवण्यात मागं राहणार नाही, पण ते देशप्रेम दाखवण्यासाठी आधी आम्हाला टिकू तरी द्या, त्या टिकण्यासाठी आधी पोटाला भाकर तरी द्या. आणि ही आजची परिस्थिती आहे. आणि म्हणून येणारी निवडणूक ही महाराष्ट्राच्या भवितव्याची निवडणूक आहे. विशेषतः आता या मतदारसंघाविषयी वेगळं सांगण्याची गरज नाही आहे. माझ्या मनात काय सांगू, माझ्या मनातलं सांगण्यापेक्षा तुमच्या मनातलं काढण्यात मला जास्त इंटरेस्ट आहे. एक फक्त सांगतो, एक माणूस असतो, लेकीचं लग्न करायचं असते, बापाला काळजी काय असते, लेकीचं लग्न करताना बापाला काळजी काय असते, लेकीचं भलं व्हावं, लेक सुखात राहावी, लेकीला कशाची चणचण भासू नये, असती का नाही. म्हणून बापाकडे एक स्थळ येते, स्थळ येते भला गडगंज माणूस असते, लई वट असतो, वट लई वट असतो, लई रुबाब असतोय. बाप विचारतोय सगळे ठीक आहे, तुमच्याकडे पैसा आहे, तुमच्याकडे पावर आहे, असं सगळं असताना माझी लेख सुखात कशाने राहील. तो म्हणतो आता पैसा आहे पावर आहे त्याने लेख सुखात राहील. बाप सांगतो बाबा पैसा आज आहे उद्या नाही, पावर आज आहे उद्या नाही, माझ्या लेकीला जर सुरक्षित भवितव्य हवं असेल तर तुझं शिक्षण काय ते सांग. किती अशा घरात लेख द्याल का, हा का देणार नाही, लेकीचं भविष्य सुरक्षित राहणार नाही म्हणून जर लेख देणार नसाल तर अशा व्यक्तीच्या हातात 5 वर्षांसाठी आपलं भविष्य द्यायचं का याचा एकदा विचार करा भावांनो. आणि असं असताना प्राजक्तदादांच्या रूपाने तुमच्या समोर इतका एक सक्षम पर्याय आहे. राहुरी नगर परिषदेमध्ये काम करत असताना त्यांच्या कामाचा लेखाजोखा तुमच्या समोर आहे. अमेरिकेतून MS चं शिक्षण घेऊन आलेला उच्च विद्या विभूषित सुसंस्कृत असणारा आमदार आपल्याला हवा की गेली 10 वर्ष जसा पाहिजे जसा होता तसा हवा याचा एकदा आता विचार करा. म्हणजे स्वर्गीय बाबूराव दादांनी सहकाराच्या क्षेत्रातून या भागाचा कायापालट करण्याचा प्रयत्न केला, राहुरी कृषी विद्यापीठ इथं आणलं. आज जागतिक विद्यापीठांमध्ये ज्याची गणना होते ते राहुरी कृषी विद्यापीठ आणण्याचं योगदान, तो वसा जो वारसा ज्या रक्तात आहे
तो वडिलांकडून हा वारसा आईकडून एक वारसा आहे. म्हणजे स्वर्गीय राजाराम बापू पाटलांचा जो वारसा आहे आज इस्लामपूर मध्ये गेला तर चेहरा मोहरा बदललेला दिसतो. दोन्हीकडे सहकाराचा वारसा आहे, दोन्हीकडे विकासाचा वारसा आहे. आणि हा विकास करत असताना तळागाळातल्या माणसाला आपलंस करून त्याच्यासाठी जगण्याचा वारसा आहे, असा वारसा असणारा उमेदवार तुमच्यासाठी उभा आहे. नाहीतर बघा, 350 वर्षांपूर्वी एक छत्रपती शिवाजी महाराज होते ज्यांनी परस्त्रीला माते समान मानण्याचा दंडक घालून दिला होता. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं आक्रमण कुठल्या मुल्कावर जरी झालं तरी सुद्धा तिथल्या बायकांना वृद्धांना लहान मुलांना घाबरायची गरज नाही असं स्वतः दुश्मनांचे इतिहासकार लिहून ठेवतात. असं असताना आपल्या तिथल्या एका डॉक्टर झालेल्या MBBS झालेल्या भगिनीवर लोकप्रतिनिधी एकदाच विधानसभेत आवाज उठवतात आणि जिल्हा परिषद सदस्य असणाऱ्या आमच्या मोकाटे ताईंवर मोका लागतो. याच्यावरून बघा, शेक्सपियरने एक वाक्य म्हटलं होतं, व्हॉट इज देअर इन द नेम. भावांनो, फक्त एवढंच सांगतो, नुसतं नाव शिवाजी असून चालत नाही. काम छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर जर झालं, जर रयतेच्या कल्याणाचं काम झालं तर आणि तरच या भागाचा चेहरा मोहरा पालटेल. आणि हा निर्णय आता तुम्हाला घ्यायचा येत्या 21 तारखेला. येत्या 21 तारखेला इथं फक्त प्राजक्तदादा तनपुरे उभे नाही, येत्या 21 तारखेला या मतदारसंघात आदरणीय पवार साहेबांचा विचार उभा आहे. ही लढाईच्या विचारांची आहे आणि हा विचार प्राजक्तदादांच्या रूपाने उभा आहे. या विचाराला तुम्ही खंबीरपणे साथ द्याल, जसा महाभारतामध्ये अर्जुनाला फक्त आणि फक्त पोपटाचा डोळा दिसत होता, तसं 21 तारखेला तुम्हाला फक्त आणि फक्त घड्याळा समोरचंच बटन दिसलं पाहिजे याची एकदा थोडगाठ मनाशी बांधा. आणि 24 तारखेला गेली 10 वर्ष ज्या दडपशाही खाली हा मतदारसंघ आहे, ज्या दडपशाही खाली तुमचं भवितव्य तडलेलं आहे, लपलेलं आहे, दडपलेलं आहे, त्यातून स्वातंत्र्याचा श्वास घेण्याची संधी येत्या 24 तारखेला तुम्ही प्रत्येक जण तुमच्या मनगटाच्या जोरावर, तुमच्या मतदानाच्या जोरावर खेचून आणाल. अशीच तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती करतो आणि थांबतो. 24 तारखेला प्राजक्तदादांच्या विजयाचा गुलाल उधळण्यासाठी आधीच तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी MKN चे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा फक्त MKN, प्रतिबिंब वास्तवतेचं.